बातमी आहे गडचिरोली मधून। जागा वाटपात सांगली येथील जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे गेल्यानंतर सांगली येथे काँग्रेस पक्षात सुरू असलेली धुसफूस आता चव्हाट्यावर आलेली आहे। सांगलीत विशाल पाटील यांचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। या संदर्भात आज सांगली काँग्रेसची बैठक देखील आयोजित करण्यात आली आहे। या संदर्भात राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासोबत बातचीत केली आहे आमच्या गडचिरोलीचे जिल्हा प्रतिनिधी अनिल धामोडे यांनी। सांगलीच्या जागेबद्दल जो तिढा निर्माण झाला आहे त्याबद्दल आपण काय सांगणार? तिढा म्हणण्यापेक्षा आता काल प्रेसमध्ये तो निर्णय झालेलाच आहे। हे खरं आहे की सांगली परंपरागत काँग्रेसची जागा होती, वसंतदादापासून या राज्याला नेतृत्व त्या जिल्ह्यांनी दिलेलं आहे। स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये सुद्धा सांगलीचं योगदान फार मोठं होतं। अनेक स्वातंत्र्यवीर सैनिक सांगली जिल्ह्यात उभा आहे। म्हणजे काँग्रेसशी घट्टनाळ जोडलेला दृष्टिकोन आम्हाला सांगली आम्ही बघायचं। त्यानंतरचे आलेले नेतृत्व जे आहे ते त्या जिल्ह्याला एकदम ताकदीनं जिल्हा सांभाळणारे होते। त्यामध्ये पथनराव कदम साहेबांसारखे अनेक वर्ष त्यांनी जिल्हा सांभाळणार। आजही जिल्ह्यामध्ये आमची ताकद निश्चित रूपानं दोन आमदार आमच्या तिथे सांगितले आहेत, विधान परिषद आहे। अशा स्थितीमध्ये ती जागा काँग्रेसला मिळाली ही स्वाभाविक इच्छा आमच्या लोकांची होती, कार्यकर्त्यांची होती। परंतु त्यावेळेस आपण आघाड्या करतो, अलायन्स करतो, त्यावेळेस काही वेळेस दोन पावलं मागे टाकण्याची आवश्यकता असते। मला माहीत आहे की त्या लोकां आमच्या लोकांवर थोडासा अन्याय झाला, परंतु आघाडीचा धर्म पाडून पुढे जायचं असेल तर एक पाऊल मागे सुद्धा यावं लागतं। आणि म्हणून झालेला निर्णय हा आता पडदा पडलेला आहे, त्यावर आता पुढे अधिक काही आम्ही चर्चा करण्याची गरज नाही। कार्यकर्त्यांच्या भावना आम्ही जपल्यास समजलं आहे, त्यासाठी आम्ही आग्रही होतो। परंतु आता कार्यकर्त्यांनी सुद्धा राज्यातील नेत्यांना समजून घ्यावं। राज्यातील असेल की देशातील आमचे जे काही वरिष्ठ नेते आहेत त्यांच्या परीने त्यांनीही प्रयत्न केला, परंतु त्याला कुठेतरी थांबावं लागतं। आणि अशा स्थितीमध्ये ती जागा आता शिवसेनेला सोडण्याचा निर्णय झाला आहे। काँग्रेसच्या सर्व माझ्या कार्यकर्त्यांना आमची नम्रपणे हात जोडून विनंती आहे की तुम्ही पक्षासाठी रात्रंदिवस काम करणारी सगळी कार्यकर्ते आणि तुमच्या भावनाशी आम्ही सहमत आहोत, पण आता आघाडीचा धर्म पाडून या आघाडीचं आपण काम करावं आणि देशामध्ये परिवर्तन आणण्यासाठी, देशातील लोकशाही आणि संविधान टिकवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यावं आणि जुलमी आणि तानाशाही सरकारला सत्तेतून बाहेर काढणं हीच आपली आता प्रायोरिटी ठेवावी असं माझं आव्हान आमच्या सर्व कार्यकर्त्यांना। आज सकाळी नानाभाऊ पटोले यांचा कार अपघात झाला आहे आणि प्रवक्त्यांनी असं म्हटलं आहे प्रदेश काँग्रेसचे की घातापाताची शक्यता आहे। नाही, अपघात झाला आणि सुदैवानं नानाभाऊचं बरं नशीब वाटतं की त्यांना कुठे झालं नाही। एक ईश्वराची कृपा, एक चांगलं आपण काम करतो त्यावेळेस ईश्वर त्याला साक्षीच आहे। आता त्या संदर्भातली चौकशीनंतरच आपण बोलू, काही असं जर झालं असेल किंवा शक्यता असेल तर त्या संदर्भातही आम्ही चौकशीची मागणी करू। पण जो अपघात झाला अपघातातून सर्व सुखरूप आहे हे आमच्या चांगल्यापणाचं आम्ही आमची श्रद्धा जी आहे आणि आमच्या कामावर आणि जनतेवर, त्यामुळेच या सगळ्यातून सुखरूप प्रदेशाध्यक्ष बाहेर। हे होते आपल्यासोबत राज्याचे विरोधी पक्षनेते नामदार विजयभाऊ वडेट्टीवार, प्राध्यापक अनिल धामोडे, दैनिक देशोन्नती लाईव्ह, गडचिरोली।